या देशाला संरक्षण मिळावं, शत्रूपासून कुठले उपद्रव, कुठल्याही प्रकारचे उपद्रव शत्रू राष्ट्राकडून या देशाला होऊ नये म्हणून श्री नवनाथ ग्रंथाचा समावेश. या सर्व बाबी होत असताना भोळी भाबडी सर्वसामान्य माणसं याचं वाचन पठन चिंतन करताना कदाचित त्यांच्याकडून उच्चार उकार मात्रा व्याकरण हे बरोबरच होईल असं सांगता येणार नाही. परंतु संबंधितांना सांगणं आहे की आईला बोबडं बोललेलं सुद्धा चालतं, त्यात काही कदाचित आमच्या सर्वसामान्य अशिक्षित लोकांकडून उच्चार बरोबरच येतील असं म्हणता येणार नाही, ते कदाचित चुकतील. माणूस चुकल्याशिवाय शहाणा होत नाही, म्हणून चुकलेले मुकलेले जे काही भोळे भाबडे सेवेकरी आहेत असतील त्यांच्याकरवी कदाचित उच्चार बरोबर होतीलच अशी इच्छा आपण त्यांना सांभाळून घेण्याचं करावं, त्यांना सांगण्याचं करावं. आचार विचार उच्चार ह्या एक अध्यात्मातला अत्यंत मौल्यवान विभाग आहे आणि त्याकडे आपण सर्वांनी एकमेकाला सांभाळून सवरून त्यांना एका वाक्यात आणण्याचा सातत्यानं आपण प्रयत्न करावा.